नमस्कार सर्वांना. कसे आहेत सर्वजण? आमची पिव परेशान करायला लागली. गप्प बसा पिवडे. बघा उडत मला मागून ओढायले. गप्प ना सोड ना ड्रेस. काय झालंय? कसं पाहिजे? काय करायचं तुला? काय करायचं मला सांग. नवीन घरात आमचं काम चालू झालंय. गाड्याचं काम चालू आहे. त्यांनी भरपूर पसारा केलाय. हे गेल्यावर मला आवरावं लागतो. सरकना तिकडे माझा मोबाईल पण. सकाळी सकाळी बघा कचऱ्या चालू. गाडी कोणी लावली? लवकर सांग आपली मजी. ती पुढे दयावाले आले नाही बघू. यार 8 दिवस झाले दयावाले बाबा फोन लावा. लावा ना. कुठं गेलेत? काय उगले मामा उगले? येवले का? उगले उगले ना. विभीषण मामा उगले. कोणतं गाव असू द्या, कोणतं पण नका सांगू सगळ्या पब्लिक. सकाळी सकाळी काम चालू आहे. आमच्या इथं रात्री पाणी आलतं एकदम 7 वाजता. त्यामुळे आम्हाला पाणी भरायला 12 वाजले. त्याच्यामुळे उठायला वाजले 7:30. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे आवरून 8 वाजले. आणि आता खूप उशीर झालाय कामाला. सकाळी सकाळी बघा ह्याचं काय चालू. धरा आता मला कचऱ्याचा खाना टाकू दे. काय नाही ठसका सगळा रे मिरचीचा आणि त्याचा. दिवसभर ठसका देतो. ठसका दिवसभर देतोय? आता मी गाड्यावर गेल्यावर दिवसभर ठसका कसा येडे? दिवसभर नाही सकाळी कचऱ्या करताना. काय नाही पिऊला मोसंबी चिरून द्यायला. मी पिऊला देणार नाही मी, कारण पिऊ म्हणली मला नको, मला सर्दी झाली. आमची पिऊ हुशार आहे तशी, तिला मनाने कळत. हो की नाही बाळा? काय कॅरी बॅग खाऊ काय? मी बघा हे काय म्हणते मला पोटची. हे बघा मला नको ना बाळा. पूजा दिसती का? पण पूजेत दिसत नाही. मस्त घर पुसून वगैरे एकदम दिसाय आगे. हॅलो कुठे ती मम्मी? नाही आपली आपली मम्मी कुठे? ती एक काय नाही ती दुसरी दुसरी मम्मी. नकोय बाबा तुला लय मोठ्या मऊ आहेत. मग मला का सगळे एवढं खाणार आहेत का काय असं सांगायची मला एवढ्या मोठ्या मऊ आहेत. मग खाणार आहेस का मला? मग एवढ्या मोठ्या आहेत का? अच्छा मम्मी मम्मीच्या किती कचोरी राहिल्यात बघणार आहे मला. किती उशीर झाल्या बाळा? मम्मी लवकर उठलीच नाही, कामच करीत नाही. नाही ना रात्री 12 पर्यंत तुम्हीच भरलं वाटते पाणी. तुमच्या ज्याने साध्या त्या पाणी पुरे भरणं झालं ना पिशवी. स्वतः काही काम करतो? मी किती दिवसभर काम करतो ना रे पिऊ. हो पिऊडे पिऊ तुला मोसंबी अशी एकदम सोलून द्यायची. दोरी नसती ती मोसंबी. तुला कचोरी खायची खाली गोळी आहे घासायची घास राहिला तुला. ती गोळी खाजा जात लगेच गोळी खायची. ती गोळी गुलाबी कलर अरे असं का व्हायले? सकाळी सकाळी आता कचोऱ्या चालू आहे. आता होत आलाय लास्ट जास्त नको खावा. एकच गाणं राहिलं हे कार लगेच तळून घ्या त्याला बनवायला. चला मी आलो. व्हिडिओला सपोर्ट करतायत तुम्ही, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणखी असेच सपोर्ट राहू द्या. काही जणांचे कमेंट आलते वेगळे, तसं काही गैरसमज करून घेऊ नका. काय होते बरं आता आम्ही जर कमेंट रुपये बनवला तर लोक परत आजून म्हणते काय तुम्ही पण लोकांसारखंच करायला लागले.
तू निस्त म्हणती एवढं मोठं नको आणि आयडे आयडे सगळं खाऊन टाकती भरपूर जण कमेंट आहेत सगळ्यांची छोटी छोटी बाईक घेणार आहे सगळ्यांची व्हिडिओ व्हिडिओ पण शेअर करणार आहे जे भेटायला येतात त्यांचं म्हणणं काय असतं किंवा व्हिडिओ कसे काय असतात त्यांना खूप लोक भेटायला येतात पण हे काय व्हिडिओ आजपर्यंत त्यांनी बनवलेच नाही तस काही नाही भरपूर जण लांब असतील जवळ असतील असं काही नाही सहज बोलण्याचा उद्दिष्ट अरे बाप रे आमचे समूह आणि इकडे थांबले किती चल बाळा इकडे इकडे व्हिडिओ आम्ही व्हिडिओ काढतो ते बाळा अरे इकडे ना केले ना तिथं तुझे आहे का विचार आलं मामा आला का नाही मामाला कशाला दिले तर अरे सबरे कशाला पैसे दिले हे बाबा आमचा विशाल मामा आलाय म्हणजे माझा समृद्धी आली आहे इकडे आहे तिची तब्येत बरी नाहीये ती पुण्याला गेली होती जरा 2-4 दिवस त्यामुळे तिची तब्येत खूप जास्त खराब झाली म्हणून तिला हॉस्पिटलला घेऊन जायचंय त्यामुळे ती इकडे आलीये तिकडे मम्मी पप्पाचे सध्या शेतातले काम चालू आहेत त्याच्यामुळे त्यांना तिकडे जावं लागतंय म्हणून मग तिला इकडे आणून सोडले काय ठेवू ओके चालतंय समृद्धी आवडतो दादा सकाळी सकाळी आमची समृद्धी आली आहे तळेगावून आणि तिच्या सोबत माझा भाऊ पण आलाय तर आम्ही सकाळी सकाळी गरम गरम मस्त पैकी त्याला कचोरी खाऊ घालायलो म्हणजे रगडा कचोरी तर बघा मी तयार करायले त्या बघा एक कचोरी आहेत हा रगडा आहे सगळं सामान वगैरे आता मी बनवायले बघा कचोरी अजून रगडा आणि कांदा वगैरे टाकलाय मला काही एवढं जास्त येत नाही पण तरी ट्राय करते तिखट पाण्याचा मसाला आहे असं टाकायला जमणार नाही है ना ह्यांना लय जास्त घाई झाली जायची बघा पाणीपुऱ्या घ्यायला लागले पागलवाणी हा आज जरा उशीर झाला पाणी आलं तर रात्री हो ना बाबा तुझं सगळं खरं कळतंय पण तरी टाइमपास चालू ना टाइमपास थोडाच आहे आता उशीर झाला पहिले तुम्ही गेल्या माझं निवंत आवडतं काम सगळं स्वच्छ आवडत बस बाबा एवढंच नाही का पाणीपुऱ्या आता आज बनवायची गरज नाही मग नाही बनवायची आधी त्याला रगडा पटकन मला मोबाईल बर
हे तिखट पाणी शंभर रुपये कमी दिलेत तुम्ही कधी संध्याकाळी देतात का सिद्धीला पाठवते त्यांच्याकडे पैसे बर बर तेवढे घेऊन जा सिद्धी पैसे गोड पाणी राहिले ना ठेवायचं तुम्ही लगेच बांधलं टाकून तर द्या मला त्याच्यामध्ये उघडा बर वेगळं खाते ना कधी चटणी उडून टाकलं चटणी टाकली त्याच्यात द्या ना काढून ती चटणी बर काढते मी नंतर थोडे तुला नाही खायला बर का झालं सगळं सामान टाकायचं आता शेव बिव राहिली पण ते आता नाही इथं गाड्यावर शेव खायला गाड्यावर बोल घ्या गरम गरम रगडा खाऊ पण घालायचं का बघा आमचे पाहुणे म्हणतात आम्हाला खाऊ पण घाला बर चालतंय प्रत्येक पाहुणे आले ना आम्ही त्यांना रगडा कचोरी खाऊच घालतो आता हे चाललेत मोबाईल त्यांना द्यायले बाय बाय.